हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। इन या वन बॉटल आर्टि वीडियो आईटा अब ए कई टाल्कम पाउडर बॉटल अब या नेक पार्ट कट्टे वेंडी पोवान अदिने नेक पार्ट या कट्टे अब इन नेक पार्ट नमुक वे आवश्यक इन नमुक बॉटल वे इन नमुक और लीफ वेम अब या ग्रेप्स लीफुना उद्देशिक अब फस्टिंग षेपिल और पेपरलो ए कट्ते कलर पेपर कलर पेपर या पेपर लीफ कट्टे शेषंम ईर साफ ग्रीन अक्रैलिक कलर वो पेड़ा निप कलर पेपर कलर पेपर यूस इन आ लीफि सैडिल आ बोर्डर नम्म कट्कना ईर षेपिल कट्टे अब अब बोर्डर मोतम ईर षेपिल ते कट्क अब यानि कुछ कट्टे या मुन अदेड़ें इन नेक्स्ट स्टेपेवल अंटर मड़क जस्ट प्रसिट् मड़क नोटिंगे चेरी मड़क अाकिलोट अदल चेरी मड़को इतना कम लीफि और लाइन उलो अब नमुक क इत कीफि कुूरी भंगी अब नाम अदल फ्रोट बाोट मड़क शेष अब तुरक अब मेल तुरक कीरीपा श्रद्धि नाम नेक्स्ट नरते कट्च बोर्डर चलिए चलिए कट्टे अब नाम चल मड़ी कड़क अदर सीसर्स वेरा अब या लीव्स अगर चेदती अब इन इतर सैड नमुक नेक्स्ट स्टेपा नोक यानि कुछ सीड्स एड़ीटेंद कस्टर्ड आपि सीडा अब और कस्टर्ड आपि कुरे सीड अब या कुछ सीडेड़ो अदाणिद इन नमुक नम्बे टाल्कम पाउडर बोटल कुछ ग्लू अप्लम या फेविकोल यूस कईको ब्रश अप्लम एल भागत स्प्रेड इन नमुक वे जूटि थ्रेडा ना साधन वांगे क्राफ्ट षोपिल अवेलेबल अब इन अब फस्ट नाम ओटिक फस्ट भागत कुछ ग्लू अप्लाई बाकी नामिंग चुच्चा बोटल फुला चुच्चा नाम चुच्ची फस्ट अब लास्ट ग्लू अप्लाई अब या चुच्ची लास्ट या ग्लू अप्लाई इन नमुक आ सीड्स नम्बे बोटल ओटीचम या फेविकोल यूस निप ग्लू गण अलग सूपर ग्लू के अद यूस अद वेगम उणंगी फेविकोल कुछ समय इन या ग्रेप्सी बंजुले चीट सीड्स ओटक अब ग्रेप्सी बंजुष्टल रीतील अरे यानिप ईर रील अरे अाकि बाकी वह सीड्स इन अरे इन याद डार्क ब्लू वे कलर को नि पर्प कलर यूस कलर को इन ना ग्रेप्सी और वलो अ सैडकूडे कुछ वलिके अब अदावी फस्ट या ग्लू वो मार्क नूटिटेड
അവിടെയൊന്നിങ്ങനെ ആ നമ്മൾ മാർക്ക് ചെയ്ത് അതേപോലെ തന്നെ അതിങ്ങനെ ഒട്ടിച്ചു കൊടുക്കുകയാണ്. അപ്പം ഞാനിവിടെ ഒട്ടിച്ചു കൊടുത്തിട്ടുണ്ട്. പിന്നെ അതിൻ്റെ സൈഡിലായിട്ട് രണ്ട് ലീഫും വെച്ച് കൊടുത്തിട്ടുണ്ട്. ഇപ്പോൾ ഞാനിങ്ങനെ ആ വള്ളികൾ സാപ്പ് ഗ്രീൻ അക്രൈലിക് പെയിൻറ് യൂസ് ചെയ്തിട്ട് കളർ ചെയ്ത് കൊടുക്കാൻ പോവാണ്. ഇപ്പോൾ വള്ളികളും നിങ്ങൾക്ക് ഇഷ്ടമുള്ള രീതിയിൽ അറേഞ്ച് ചെയ്യാം കേട്ടോ. ലീഫായാലും ഒക്കെ നിങ്ങൾക്ക് ഇഷ്ടമുള്ള രീതിയിൽ അറേഞ്ച് ചെയ്യാം. ഞാനിപ്പോൾ ഈ ഒരു രീതിയിലാണ് അറേഞ്ച് ചെയ്ത് കൊടുത്തിട്ടുള്ളത്. അപ്പോൾ ഞാനതൊക്കെ കളറ് ചെയ്ത് കഴിഞ്ഞു. ഇനി ഞാനൊരു ലീഫ് എടുത്തിട്ട് അതിൻ്റെ ഈ ഒരു ഭാഗത്തായിട്ട് ഒരു ലീഫും കൂടി വെക്കാമെന്ന് വിചാരിച്ചു. അപ്പോൾ ഞാനത് ഒട്ടിച്ചു കൊടുക്കുകയാണ്. അപ്പോൾ ഇത്രയേ ഉള്ളൂ നമ്മുടെ ബോട്ടിൽ ആർട്ട്. ഇനി കസ്റ്റേർഡ് ആപ്പിളിൻ്റെ സീഡൊന്നും ആരും കളയണ്ട, ഇതേപോലെ എടുത്തു വെച്ച് ഇങ്ങനെ ഓരോന്ന് ഉണ്ടാക്കി ട്രൈ ചെയ്ത് നോക്കാം. അപ്പോൾ ഈ വീഡിയോ ഇഷ്ടപ്പെട്ടാൽ എല്ലാവരും ലൈക്ക് ചെയ്യണം, ഷെയർ ചെയ്യണം, സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യണം. താങ്ക്സ് ഫോർ വാച്ചിങ്.